दिवाळीच्या काळात खासगी ट्रॅव्हल्सला पर्याय म्हणून एस टी महामंडळाने नागपूर पुणे नागपूर मार्गावर ज्यादा बसेस सोडण्याचा निर्णय घेतलाय. या दिवसात प्रवाशांवर आर्थिक भार पडू नये तसेच त्यांची लूट होऊ नये या उद्देशाने बसेस सुरू करण्यात येत असल्याचं महामंडळाने म्हटलंय. मुंबईत ऑक्टोबर हिटचा तडाखा महिन्याच्या अखेरपर्यंत बसणार आहे. हवामान विभागानं असा अंदाज वर्तवलाय. समुद्रावरून येणारे वारे शहरात दुपारनंतर वाहत असल्यामुळे तापमानात वाढ झाल्याची माहिती हवामान खात्यानं दिली. आज तापमानाचा पारा 37 अंशांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. दसऱ्यासाठी नाशिकच्या मनमाड बाजार समितीमध्ये तब्बल 150 ट्रक झेंडूची आवक झाली. मात्र झेंडूला 15 रुपये किलो असा भाव मिळतोय. शेतकऱ्यांनी दुष्काळात डोक्यावर पाणी वाहून फुलशेती जगवली. मात्र आता कवडी मोल भाव मिळतोय त्यामुळे शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. नवी मुंबई बाजारपेठेत साताऱ्याचा झेंडू दाखल. अमृत नोनी ऑर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है. इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है. दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी ऑर्थो प्लस. दसऱ्या निमित्त झेंडू फुलांची आवक वाढली. साताऱ्याच्या फुलाला नागरिक पसंती देत आहेत. मार्केटमध्ये झेंडू फुलाला प्रति किलो 120 रुपयांचा भाव मिळतोय. कोल्हापूर करवीर निवासिनी अंबाबाईचा नगर प्रदक्षिणा सोहळा रविवारी पार पडलाय. अष्टमीच्या दिवशी श्री अंबाबाई नगर प्रदक्षिणेसाठी मंदिराच्या बाहेर पडण्याची परंपरा अनेक दशकांपासून सुरू आहे. अष्टमीच्या जागराचा होम पार पडल्यानंतर तोफेची सलामी देण्यात आली. या सोहळ्याचे क्षण ड्रोनच्या माध्यमातून टिपले तौफिक निशिकारी यांनी. भंडाऱ्याची उधळण म्हणजे